छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती शिवनेरी किल्ल्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला असून याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उपाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे, सदस्य पुरुषोत्तम बर्डे, उत्सव अध्यक्ष मतीन बागवान आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. उत्सव आपण जो साजरा करतो 19 फेब्रुवारीला त्यानिमित्ताने जो देखावा तयार करण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे. या एक छोटीशी पूजा करून आणि याचं विशेष म्हणजे याचा कारागीर हा इथला सोलापूरचाच रहिवासी आहे. मी या निमित्ताने आता या 2 वर्ष अशा कोरोनानंतर सर्वच उत्सव उत्साहाने साजरा केले जात आहेत. येणाऱ्या छत्रपती शिवजयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि खरोखर एक उत्कृष्ट देखावा आज इथे निर्माण केला गेला आहे. या सगळ्यांनी हा देखावा बघायला जरूर यावं असं आवाहन करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. अरुण, आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आज या छत्रपती शिवाजी चौकामध्ये हवे अशा सगळ्याच्या वाहतूकच्या देखाव्याचं उद्घाटन आणि श्री कुमारे साहेब यांच्या उपस्थितीत आणि या ट्रस्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे. आजच्या या कोरोनानंतरच्या त्या उत्साहाला आणि त्या शिवजन्मोत्सवाला सर्व शिवसैनिकांना शिवभक्तांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा उत्सव अत्यंत चांगला भक्तिभावाने त्यांनी पार पाडावा अशा पद्धतीचे त्यांना मी माझ्याबद्दल शुभेच्छा देऊ शकतो. यावेळी राजन जाधव, विनोद भोसले, माऊली पवार, विजय पुकाळे, बसवराज कोळी, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, शशिकला कसपटे, लता फुटाणे, प्रकाश ननावरे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसू कोळी, जल्पेश घुले, महिला आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.